ಬರ್ತದೆ ಖಾಲಿ ಬರ್ತದೆ. परिचारिका मणीषा रमेश काळे बोलत आहे. आमचा जो आहे तो सुरुवातीला 3 दिवसांचा धरणे आंदोलन सांगितलं होतं आझाद मैदानावर. तरी 3 दिवसात शासनानं आमची काही म्हणजे दखल घेतलेली नाही. त्यानंतर मग 28 तारखेपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता, तरी हे शासन अजूनही जागे झालेले नाही. आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या शासन अद्यापही अजून मान्य करत नाहीये. त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत, परिचारिका संवर्गातील जे आउटसोर्सिंग न भरणं चालू आहे ते खासगीकरण पहिले बंद केलं पाहिजे, परिचारिकांना शैक्षणिक भत्ता मिळाला पाहिजे, आणि परिचारिका नेहमी वारंवार स्वतःच्या जीवावर इतकी जोखीम घेऊन काम करत असतात. केंद्र शासनाला तोच जो जोखीम भत्ता आहे तो मिळतो, आणि राज्य शासनाच्या परिचारिका वेगळं काम करतात का? त्याही जीवावर जोखीम घेऊन काम करतात, तो भत्ता का नाही मिळत? जोखीम भत्ताही मिळायला पाहिजे, नर्सिंग अलाउन्स मिळायला पाहिजे. आणि जो आमचा आर्थिक कुठलाही आमच्याकडे व्यवहार नसताना जी 6 वर्षाला आमची म्हणजे मानसिक ह्याच्यातून हे केले जाते की दरवर्षी दर 6 वर्षाला बदली केली जाते, ती कशासाठी? आमचं म्हणजे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते, आमच्या लेकरांचे शिक्षण असतात, तिथेही राहणारे नर्स इकडे येणार, इकडची नर्स तिकडे जाणार, दोन्ही डिस्टर्ब होणार. त्यापेक्षा एकाच ठिकाणी जर तिला ठेवलं तर ती व्यवस्थित काम करू शकते ना. आणि प्रशासकीय बदली त्यामुळं बंद करण्यात यावी. कोविड काळामध्ये जे 300 दिवसांपर्यंत आमची रजा जे म्हणजे ग्राह्य धरली जाते आणि त्याच्यानंतर ती लॅप्स केली जाते दर वर्षानंतर, तर मग ती कशासाठी म्हणजे लॅप्स करावी? ती पण जमा करून आम्हाला मिळण्यात यावी, धुलाई भत्ता मिळण्यात यावा, आणि आमचं जो पदनाम आहे त्याच्यामध्ये बदल करून नर्सिंग ऑफिसर हे करण्यात यावं, इत्यादी आमच्या मागण्या आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या हीच आमची विनंती आहे शासनाला. पासून बेमुदत आंदोलन आहे, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. ते एज्युकेशन आणि बाकीचे डिपार्टमेंट पेक्षा खूप चांगलं काम करतात. तर आता आणि हे स्टाफ आणि डॉक्टर्स पुणे ठरवणं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टीला पार पाडलेले हे सगळी गोष्टीचा विचार करून आपली सरकार हे सगळे आमचे जे मागणे आहेत ते पूर्ण करायला पाहिजे. Yeah.